या लोकांना कोरोनाचं गांभीर्य कळणार कधी असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ही अधिक धोकादायक आहे आणि नव्या कोरोनाची लक्षणं बदललेली आहेत. डॉक्टरांनी आता डबल मास्क लावण्याचा सल्ला सामान्यांना दिलाय. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतला कोरोना खतरनाक. एकापासून 10 जणांना कोरोनाची बाधा. डबल मास्क घालण्याचा डॉक्टरांचा सल्ला. कोरोनाची पहिली लाट आणि कोरोनाची दुसरी लाट यात जमीन आसमानाचा फरक असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. कोरोना विषाणूचं स्वरूप बदलल्यानं दुसरी लाट रोखण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. कोरोनानं आता लक्षणंही बदललेली आहेत. डोळे लाल होणं, भूक न लागणं, थकवा, पोटदुखी आणि जुलाब ही कोरोनाची नवी लक्षणं आहेत. कोरोनाचा विषाणू नाकातून फुफ्फुसात जाण्यासाठी 12 ऐवजी 5 दिवस घेतोय. तोंडावर एका मास्कऐवजी 2 मास्क लावण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. जेव्हा जमेल तेव्हा हात स्वच्छ किंवा ग्लोव्स वापरा आणि डबल मास्क वापरा. आता कन्सेप्ट आपले सिंग माझंही बघितलं, मी डबल मास्क वापरा, शक्यतो 2 मास्क वापरा आणि कारण नसताना बाहेर पडू नका. दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होतोय. लहान मुलांच्या मृत्यूमुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. लहान मुलांचा कोरोना वाढण्याची काही कारणं अशी की लहान मुलं मास्क घालू शकत नाही, ते व्यवस्थित मास्क घालू शकत नाही, ते एकमेकांशी खेळतात, यामुळे कोरोनाचा प्रसार होतोय की काय असं जाणवत आहे. शक्यतो लहान मुलांमधील लक्षणे हे सौम्य प्रकारची असतात आणि ते लक्षण विरहित आजार पसरवणारे, ज्याला एसिम्प्टोमॅटिक कॅरियर आहे असं म्हणता येईल. सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर केला तरच कोरोना रोखणं शक्य आहे, अन्यथा कोरोना रोखणं अशक्य होईल अशी भीती व्यक्त केली जाते. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, सोलापूर.